देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकाला खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराविरोधात गोंदिया शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। आरोपीने भूमी अभिलेख येथील कार्यालयाच्या बदनामीची बातमी प्रकाशित करणारा आहे। त्याकरिता पेपर सेट करण्यासाठी वर्गणीची मागणी व्हॉट्सअपवर मेसेज करून पैशांची मागणी केली। या आधारावर भूमी अभिलेखचे उपअधीक्षक यांनी गोंदिया शहर पोलिसात आरोपी तक्रार केली असून शहर पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 385, 500 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पुढील तपास गोंदिया शहर पोलीस करीत आहेत। प्रमोद बोकडे, उपअधीक्षक भूमी अभिलेख। माझ्या व्हॉट्सअप नंबरवर प्रमोद गजबे नामक व्यक्ती यांनी दैनिक गोंदिया पत्रिका याची प्रिंटआउट पाठवली, व्हॉट्सअप केली आणि त्यात त्यांनी वर्गणी मागण्याचा प्रयत्न केला होता। त्यावर मी शहानिशा खात्री केली। त्यांना तो एक तोतिया पत्रकार असल्याचा माझ्या मला कळालेला आहे, त्यामुळे मी त्याची माहिती पोलीस स्टेशनला दिली आणि FIR दाखल करून घेतलेला आहे। सरासर पूर्णपणे खोटी आहे, चुकीची माहिती, काहीतरी खंडणी मागण्यासाठी म्हणून त्यांनी असा प्रयत्न केलेला आहे, ब्लॅकमेल करून राहिलेली आहे। रकमेबाबत काही बोलणं झालेलं नाही, कोणता आकडा दिलेला नाही, परंतु खंडणी मागण्याकरिता ते कार्यालयाच्या असा फोनद्वारे त्यांनी कळवलं होतं। मी त्यांना कार्यालयात येऊन प्रत्यक्ष पेपर घेऊन यायला सांगितलं, परंतु ते हजर झाले नाही। व नंतर मग मी पुन्हा फोन केला, तेव्हा त्यांनी सांगितलं की मी बाहेर आहे, नंतर येईल, आणि ते आले नाही। त्याच्यामुळे मी दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांची पोस्ट व्हॉट्सअपला आली, त्यामुळे मी मग सरळ डिसिजन घेतला की ही गोष्ट आपण पोलीस स्टेशनला कळवणं आवश्यक आहे। त्यानुसार मी कार्यालयातील कर्मचारी आणि कार्यालयाची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्यामुळे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे। आवाज टीव्ही न्यूज साठी राजेश कुमार तायवडे, गोंदिया। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।